नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. तुम्ही माझ्या पाठीमागे जी गाडी बघताय, खरोखरच आकर्षक अशी गाडी बनवलेली आहे. भीम जयंतीच्या निमित्ताने बारामतीच्या मोहन कांबळे यांनी बनवलेली आहे. त्यांना ही संकल्पना नेमकी कशी सुचली आणि कशा पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळतोय लोकांचा, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती आहे आणि त्याच निमित्ताने पुण्यातील पुणे स्टेशन या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याजवळ बारामतीच्या मोहन कांबळे यांनी आपली ही गाडी आणलेली आहे आणि ही गाडी आता सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरते. चला तर मग त्यांच्याशीच बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात की त्यांना ही संकल्पना नेमकी कशी सुचली. ज्यांनी ही गाडी बनवलेली आहे ते मोहन सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात, त्यांना ही संकल्पना नेमकी कशी सुचली. स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. ही दौलत भीमरायाची कशी संकल्पना? मी मोहन प्रल्हाद कांबळे, राहणार जवळची तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी 2015 पासून वेगवेगळ्या म्हणजे प्रतिकृती तयार करत असतो आणि हे माझे कल्पना म्हणजे मला फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं अभिवादन करण्यासाठी मी खास गाडी बनवून गाव एक मी अर्धा महाराष्ट्र पूर्ण फिरत असतो. एक महिनाभर मी रोज फिरतच असतो. एक महिनाभर तरी माझे ह्याचा लाभलेले सहकारी भरपूर आहेत. माझं एकट्याचं बी काम नाही, माझे सहकारी मला मदत करत असतात आणि दरवर्षी मी इथं येतो अभिवादन करायला. किती वर्षांपासून तुम्ही ही गाडी बनवता? 2015 पासून मी गाडी बनवतो. प्रत्येक आता यापूर्वी तुम्ही काय देखावा केला होता, कशा प्रकारे? या वर्षी मी बाबासाहेब आंबेडकर वरती कमळाचं फूल करून बाबासाहेब आंबेडकरचे मूर्ती ठेवून त्याच्यावर अभिषेक पाण्याचा केला होता आणि ह्या वर्षी भीमा कोरेगाव हा देखावा मी तय केला. इथून पुढे आम्हाला काय संकल्पना पाहायला? इथून पुढे मी माझं जसं कल्पना माझ्या येईल पुढच्या वर्षी तुम्हाला वेगळे हे दिसेल. तुम्हाला बरेचसे लोक येऊन भेटतात, गाडीचं कौतुक करत असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारत असतील, काय विचारतात, काय तुम्हाला प्रोत्साहन कसे? मला एवढंच विचारतात की हो तुम्ही एवढं कल्पना कशी करू शकता आणि प्रत्येक वर्षी तुम्ही वेगवेगळं करता, आम्ही तुम्हाला पाहतो तर तुम्ही एवढं कसं करता. मी त्यांना सांगतो बाबा मला जसे सहकार्य माझे आहेत तसेच मी त्यांच्या सहकार्याने गाडी वेगवेगळी प्रत्येक वर्षी बनवत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला मी प्रत्येक वर्षी इथं पुण्यामध्ये येतच असतो. दरवर्षी तुम्ही पुण्यात येता, इतरत्रही कुठे जात असाल, तुमचं ट्रॅव्हल कसं असतं किंवा याबद्दल काही थोडक्यात सांग. मी काल दौंडमध्ये होतो, आज पुणे आहे, उद्या फलटणमध्ये आहे आणि इथून पुढं एक महिनाभर मी पूर्ण जयंत्या करत असतो. सोलापूरला बी मी प्रत्येक वर्षी जात असतो. एक महिनाभर मी पूर्ण बाबासाहेबासाठी माझा सोखवर्चनी सोखशीने मी फिरत असतो, जयंत्या पूर्ण करत. तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा तुमचा व्यवसाय काम याबद्दल थोडक्यात? मी एक गवंडी काम करतो आणि गवंडी काम करत असताना मी आता एक विश्रांती घेतली गवंडी कामाची आणि हे फक्त कल्पना करून मी एक महिनाभर फिरत असतो, शेती करत असतो. मला एक मुलगा आहे, घरचे सगळ्यांचा सपोर्ट आहे. एक मुलगी आहे, मुलगी माझी डॉक्टर केला आहे, मुलगा बी आता शिकतोय भरपूर, इथंच आहे बघा तो बी मुलगा. आतापर्यंत तुम्हाला सर्वात बेस्ट कॉम्प्लिमेंट कुठली मिळालेली की अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा हे मी ऐकलं आणि मी धन्य झालो? नाही, मला एवढे लोक माझं कौतुक करतात. सोलापूरला गेल्यानंतर माझ्या पाया बी पडतात तेव्हा मला एकदम अक्षरशः हे होतं पूर्ण. या सगळ्यात तुमच्या घरच्यांचा कसा सपोर्ट असतो? ते काय माझ्या घरच्यांचा पूर्ण मला सपोर्ट असतो. एक महिनाभर जरी मी गेलो तरी घरचे मला कधी म्हणत नाही तिकडे जाऊ नका तिकडे जाऊ. त्यांचं बी खूप प्रेम आहे बाबासाहेबावरती आणि मला पूर्ण एक महिनाभर सवलत देतात की बाबा तुम्ही या जाऊन. आज 132वी भीम जयंती आहे, सर्वांना कशा शुभेच्छा? हा, मी सर्वांना मनापासून अभिवादन करतो बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि सर्वांनी आपल्या जयंतीचे आपली जयंती सर्वांनी शांततेने पार पाडावी एवढी सगळ्यांना हे म्हणजे हे करतो. धन्यवाद, खूप छान वाटलं तुमचं हे गाडीचं संपूर्ण डेकोरेशन पाहून आणि तुमच्याशी बातचीत करून. तर एकूणच तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्रभाच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.